राष्ट्रीय महामार्गावर भन्नाट वेगात चाललेल्या कारला जोराची धडक पाच प्रवाशांसह तीन पलट्या खाऊन वडाप रिक्षा गेली नाल्यात रिक्षावाला झाला पसार मलकापूर हद्दीत झाला अपघात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर नांदलापूर हद्दीत सकाळी टेम्पोने वडाप रिक्षाला धडक दिल्याने पाच जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच दुपारी महामार्गावर मलकापूर हद्दीत कराड सातारा लेनवर कराडकडे भन्नाट वेगाने जाणाऱ्या वडाप रिक्षाने साताराकडे निघालेल्या मारुती स्विफ्ट डिझायर कारला डाव्या बाजूला पाठीमागे जोराची धडक दिली ही धडक जोराची असल्याने रिक्षाने तीन पलट्या खाऊन रिक्षा नाल्यात जाऊन पडली या रिक्षात पाच प्रवासी होते मात्र अपघातानंतर रिक्षा चालक रिक्षा व प्रवाशी तसेच सोडून पसार झाल्याचे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले या रिक्षामधील प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले या अपघातात वडाप रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच कारचेही नुकसान झाले आहे दरम्यान महामार्गावर एकाच दिवशी कराड तालुका हद्दीत दोन वडाप रिक्षांचे अपघात झाले त्यामुळे प्रवाशांमध्ये चलबिचल सुरू आहे एसपी ओरिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड